नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण गणपतीच्या नैवेद्यासाठी जे ताट आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे चपाती आहे, चपातीला थोडंसं आपण वरती तूप लावलेलं आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्याची बटाट्याची भाजी, लिंबू, तांदळाचा भात, तुरीची आमटी आणि गोडामध्ये इथे आपण शेवयाची खीर बनवलेली आहे। आणि तळणामध्ये इथे आपण उडदाचे पापड, कुरडी, साबुदाण्याचे सांडगे, बटाट्याचे वेफर्स, भजे आणि इथे पिण्यासाठी पाणी। तर अशा पद्धतीचं हे नैवेद्याचं गणपतीचं ताट आता तयार केलेलं आहे। आणि नैवेद्यासाठी इथे आपण 21 रव्याचे लाडू बनवलेले आहेत आणि 21 मोदक देखील बनवलेले आहेत। त्यासोबत 2 चक्र आणि 2 काठीसुद्धा आपण याच्यासोबत बनवायचे असतात, ते देखील इथे बनवलेले आहेत। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।